सर्वप्रथम नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना आपल्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि माझ्यावर आपण हा जो एक विश्वासाने मला परत 3 वर्ष ह्याची पुढची आपण अध्यक्ष राहा हे जे मला निमंत्रण दिलं आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. ही संस्था फार मोठी आहे. मी आजच सकाळी चहा पिताना वैशालीला म्हणत होतो मला वाटलं नव्हतं कधी की एवढा मोठा सन्मान माझ्या आयुष्यात मला मिळेल ज्ञानप्रबोधिनीचा अध्यक्ष व्हायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयबरोबर काम करायला मजा येते. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आपल्याला कल्पना असेल आम्ही दोघंही काम करतो इथेही काम करतो त्याच्याकडनं बरंच शिकायला मिळतं मला. मी फक्त भविष्याचा विचार करतो त्याचं कारण काय बरं कारण माझं उर्वरित आयुष्य हे मी भविष्यात घालवणार आहे. आय ओनली थिंक ऑफ द फ्युचर बिकॉज दॅट इज वेअर आय एम गोइंग टू स्पेंड द रेस्ट ऑफ माय लाईफ. आपण हे भूतकाळात का चाललेलं आहे मला अजून कळलेलं नाही. देशात जे चाललेलं आहे जे आपण भूतकाळात जातो ते का हे मला कळत नाही आहे. आणि आपली संस्था ज्ञानप्रबोधिनी संस्था जसं अप्पांनी म्हटलं होतं ही आगळी वेगळी संस्था आहे आणि आपण फक्त भविष्याचा विचार करू ठीक आहे. ही सुरुवात. आता भविष्याचा जर आपण विचार केला तर आत्ताच हल्लीच मी गेल्या आठवड्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दीक्षांत समारोह जो होता त्यामध्ये मी जे भाषण केलं होतं त्याचं टायटल होतं एज्युकेशन इंडस्ट्री अँड जॉब्स इन अवर फ्युचर. म्हणजे जॉब्स इन अवर फ्युचर अँड फ्युचर ऑफ जॉब्स एज्युकेशन इन अवर फ्युचर अँड फ्युचर ऑफ एज्युकेशन हे भविष्य. आणि माझ्या मते हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याविषयी मी थोडं बोलणार आहे. म्हणजे शिक्षणात म्हणा उद्योगात म्हणा रोजगारात म्हणा आपल्याकडे काय आव्हानं येणार आहे आणि त्यासाठी आपण काय तयारी केली पाहिजे हा माझा आजचा भाषणाचा विषय आहे. शिक्षण पद्धती एज्युकेशन काय म्हटलं जातं एज्युकेशन 1.0 नंतर एज्युकेशन 2.0 आणि एज्युकेशन आता 3.0. एज्युकेशन 1.0 काय होतं गुरुकुल ह्याचा अर्थ एक गुरु एक शिष्य गुरुकडे ज्ञान तो शिष्याला देणार. त्यानंतर एज्युकेशन 2.0 काय आलं असेंब्ली लाईन अप्रोच म्हणजे एक गुरु 30 विद्यार्थी 40 विद्यार्थी 50 विद्यार्थी 60 विद्यार्थी आपण सगळे त्या असेंब्ली लाईनमधून शिकलो नाही का. आता काय होतंय की एज्युकेशन 3.0 येतं आहे कारण डिजिटल रिव्होल्युशन झालं आहे. ज्ञान बघा एज्युकेशन 1.0 ते काही मोजक्या लोकांकडेच असायचं बरोबर. एज्युकेशन 2.0 काय व्हायचं ज्ञान ते पुस्तकात असायचं आणि पुस्तकं लायब्ररीत असायचं. आता एज्युकेशन 3.0 काय होतं आहे हे सर्व ज्ञान माझ्या त्या स्मार्टफोनवर आहे माझ्या आयपॅडवर आहे. माझ्या आयपॅडमध्ये 100 GB आहेत त्यात किती पुस्तकं बसतात माहिती आहेत का 50 लाख पुस्तकं बसतात. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या लायब्ररी त्या माझ्या आयपॅडवर आहे आणि हे ज्ञान एनी टाईम एनी वन एनिवेअर ह्याचा अर्थ कधीही कुणालाही आणि कुठंही म्हणजे दिस इज डेमॉक्रेटायझेशन ऑफ नॉलेज. आणि त्यामुळे हे जे मोठं परिवर्तन होणार आहे कळले त्याचा मोठा परिणाम शिक्षण पद्धतीवर होणार आहे. शिक्षण म्हणजे काय त्याच्यामध्ये 3 भाग असतात लर्निंग डुईंग अँड बीइंग. लर्निंग म्हणजे शिकायचं शिकण्याच्या पद्धतीमुळे याच्यामध्ये प्रचंड बदल होणार. डुईंग म्हणजे हाताने कृती करणं. पण त्यातला हा जो बीइंग हा पार्ट आहे बीइंग ह्याचा अर्थ असा की आपण एक समाजाचा घटक आहोत ह्याची जाणीव ठेवणं त्यानंतर आलेले आचार विचार संस्कार समाजासाठी आपण काय करतो काय करावं नीतिमूल्य वगैरे हा जो भाग आहे त्याचं बीइंग पार्ट आहे. आणि माझ्या मते ज्या मी अनेक संस्था पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपली संस्था ज्ञानप्रबोधिनी
ह्याच्या सर्वात अग्रेसर आहे. क्रिएटिंग ह्युमन बिईंग्स, क्रिएटिंग लीडरशिप, आत्ता आपण त्याविषयी जे ऐकलेलं आहे. आता ह्या डिजिटल ह्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय नवीन चॅलेंजेस आहेत हे पहा. आपला सगळा इथे आता फिजिकल प्रेझेन्स आहे, बरोबर. पण आपल्याला कळत असेल आता आपला डिजिटल प्रेझेन्स आहे. आपल्यापैकी किती व्हॉट्सअपवर आहात, हात वर काय झालं, डिजिटल प्रेझेन्स. ट्विटरवर असणार आपण, फेसबुकवर असणार, प्रत्येक ठिकाणी असणार, नाही का. आणि डिजिटल प्रेझेन्स हे चांगलं आहे, कारण आपण एकमेकशी संबंध ठेवू शकतो, पत्र पाठवायची आवश्यकता नाही आहे, कळलं. जसं माझं आता भाषण चाललेलं आहे, कुणीतरी ट्विट करत असेल, त्यामुळे मी काय बोलतो आहे हे 50,000 लोकांना आत्ता कळतं, नाही का. ही त्याची क्षमता आहे. पण त्याबरोबरच त्याचे एक डाऊनसाईड आहे त्या डिजिटल प्रेझेन्सचे. जसं आपण सोशल बिहेवियर म्हणतो तसं डिजिटल बिहेवियर काय असणार आहे, पुढे जाऊन डिजिटल बिहेवियर काय असणार आहे. कारण ही सगळी जी यंत्रणा आहे, हे स्मार्टफोन हे ते हे मुलांच्या हातामध्ये आहेत आजकाल. आणि त्यामुळे ही जे आपण जडणघडण म्हणतो मुलांची, त्या जडणघडणीमध्ये आपण ह्याचा कधीही विचार केला नव्हता. आणि हे आता अत्यंत महत्त्वाचं होणार आहे. विजयला माहिती आहे, पण मी एक सांगतो आपल्याला हे म्हणून, उदाहरण म्हणून. एक 4 वर्षाचा मुलगा म्हणजे कुठपर्यंत पोचतं, आणि त्याची आई, दोघे घरात होते. साऊथ लंडनमधली ही गोष्ट आहे, 7 मार्चला घडलेली घटना आहे. आई बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यावर त्या मुलाने काय करावं, तिचा हात उचलला आणि अंगठा जो आहे तो तिच्या त्या ह्याच्यावर स्मार्टफोनवर दाबला आणि ते आयफोन उघड आणि मी त्याने हे सिरी म्हटलं आणि कनेक्ट केलं. तर ज्या ग्रस्ताने ज्याच्याशी त्याने कनेक्ट केलं, त्याला वाटलं हा छोटं मूल आहे बोलतो आहे. तो म्हणाला का तुझ्या आईला दे. तो म्हणाला माय मदर इज डेड. तो म्हणा नाही शाऊट मम्मी मम्मी मम्मी. तर तो शाऊट करायला लागला. तर काही तर नाही, मग त्याने सांगितलं त्याची आई शहाणी होती, तिने त्याला त्याचा पत्ता पाठ करून घेतला होता. त्याचा पत्ता काय, पत्ता सांगितला. 13 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स आली आणि ती क्रिटिकल कंडिशनमध्ये ती वाचली. मूल 4 वर्षाचं. हे मी का सांगतो आहे, आणि 7 मार्चला जे झालं आहे हे 16 नोव्हेंबरला बाहेर आलं आणि पोलीस कमिशनरने हे दिलं की मुलांना तुम्ही असं सुरक्षतेसाठी हे ज्ञान देणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण आता जेव्हा ही जी जडणघडण जेव्हा ही होते आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचप्रमाणे अनेक वाईट गोष्टीसुद्धा होऊ शकतात. आज आपण आपल्याला कल्पना असेल आपला देश कुठून कुठे आलेला आहे. मला आठवतं 76 मी परत आलो आणि विजय तुझं पण तसं असणार, 6 वर्ष लागली फोन मिळायला. आणि एकाने म्हटलं होतं की फोन मिळाल्यानंतर पूजा आणि पार्टी असायची. हा दर 6 सेकंदाला एक मोबाईल वाटला जातो. आणि आपण पाहिलं असेल आता की मोबाईल डेटा ट्रान्समिशनमध्ये आपला क्रमांक 155 होता, तो आज पहिला झालेला आहे, नंबर 1. अमेरिका 2 आणि चायना 3. पण हा जो मोबाईल डेटा सगळीकडे जातो आहे, त्याचा आपण वापर काय करतो? फक्त एंटरटेनमेंटसाठी करतो का, एज्युकेशनसाठी करतो का, एनलाइटनमेंटसाठी करतो का, दुसऱ्या कामासाठी करतो? आणि त्यामुळे ह्या डिजिटल एजमध्ये हे जे संस्कार आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आणि ह्याच्यावर ज्ञानप्रबोधिनीने आपण विचार करणं फार महत्त्वाचं आहे पुढच्या जडणघडणीसाठी. हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग म्हणजे उद्योग. जसं इंडस्ट्री 1.0 होतं, नंतर इंडस्ट्री 2.0 आलं, इंडस्ट्री 3.0 आलं आणि इंडस्ट्री 4.0. आता इंडस्ट्री 1.0 काय होतं? इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जेव्हा झालं तेव्हा स्टीम इंजिन आलं आणि त्याच्यामुळे फरक पडला. इंडस्ट्री 2.0 काय झालं? इलेक्ट्रिसिटी आली, त्यामुळे मास प्रोडक्शन सुरू झालं. इंडस्ट्री 3.0 IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कळलं की नाही. सो डिजिटायझेशन झालं. आता इंडस्ट्री 4.0 काय होणार आहे, ज्याला आपण सायबर फिजिकल सिस्टम्स असं म्हणतो. ॲडव्हान्स ऑटोमेशन, रोबॉटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा ॲनालिटिक्स हे सगळे येत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या उद्योगात प्रचंड फरक पडणार आहे. ह्याचा अर्थ
सध्याचे जे उद्योग आहे ह्याच्यामध्ये प्रचंड बदल करणार आहे. आणि त्याची जी तयारी आहे आणि त्याच्यामुळे ज्या नोकऱ्या मिळणार आहेत त्या कशा असणार आहेत, त्या अगदी वेगळ्या असणार आहेत. आणि त्यामुळे आपली ही जी तयारी आहे, कळलं की नाही, ती इंडस्ट्री 4.0 करायला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन 3.0 म्हणा आणि इंडस्ट्री 4.0 हे अगदी वेगळे होणार आहे. आणि त्यामध्ये आपण म्हणालो सगळं ठीक आहे हो, ते परदेशात चालतं, कळलं की नाही, आपल्याकडे आपल्याला यायला वेळ आहे. सॉरी, जशी गाडी मागून येत असते ना आणि आपण आरशात बघत असतो, ती गाडी जवळ असते, आपल्याला वाटतं त्याच्याहून जवळ असते, तसं आपलं भविष्यसुद्धा आपल्याला वाटतं त्याच्याहून जवळ आहे आणि ते लवकर येईल. मी अतिराचा अध्यक्ष आहे, अहमदाबाद टेक्सटाईल रिसर्च इंडस्ट्री असोसिएशन. संजय लालबाई मला परवा म्हणत होते, डॉक, आय हॅड 500 पीपल इन दॅट युनिट, टुडे आय हॅव 50. कारण काय झालं, ॲडव्हान्स ऑटोमेशन आणि रोबॉटिक्स आलेलं आहे. टेक्सटाईल इंडस्ट्री आणि अगदी म्हणजे असा कन्व्हेन्शनल गुजराती इंडस्ट्री आली, तो म्हणतो 500 मी 50 आलेला आहे. आणि हे जसं तसं झालं इथे झालं, तसं ते सगळीकडे होणार आहे. इनफॅक्ट एक रिपोर्ट आहे, कळलं का, मार्टिन स्कूलचा गेल्या वर्षी मार्चमध्ये आलेला, त्याच्यात दिलेला आहे की सध्याच्या ज्या आपल्या ह्या ज्या नोकऱ्या आहेत त्यातल्या 69% 69% नोकऱ्या या 10 ते 15 वर्षात राहणार नाही आहेत. लक्षात आलं, ह्याचा अर्थ काय, म्हणजे सध्याच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या जातील पण नवीन नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजे टेक्नॉलॉजी विल क्रिएट जॉब्स एज वेल एज डिस्ट्रॉय जॉब्स. ड्रायव्हर्सचे जॉब म्हणा, आता ड्रायव्हरलेस कार आहे, ऑटोनॉमस व्हेकल, याचा अर्थ काय, ड्रायव्हरचे जॉब गेले. पण त्याचबरोबर उबेर आलं आणि त्यामुळे ड्रायव्हरचे जॉब वाढले. सो डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन हे चालत राहणार. एक साधी गोष्ट, फिनान्शियल सर्व्हिसेस, कळले, त्याच्यामध्ये एंट्री ऑपरेटर असायचा, टेलर असायचा, कॅशर असायचा, अंडर रायटर असायचा, डेटा व्हेरिफिकेशन पर्सन असायचा, विजय, ऑल दी जॉब्स. त्यामुळे ते शिकवायची काही आवश्यकता नाही आणि नवीन जॉब देणार. आता सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट, क्रेडिट ॲनालिस्ट, रोबा प्रोग्रामर, ब्लॉकचेन ॲनालिस्ट, प्रोसेस मॉड्युलेशन एक्सपर्ट वगैरे वगैरे. आणि त्यामुळे आपण ह्या ज्या नवीन नोकऱ्या येणार आहेत, नवीन जॉब्स येणार आहेत, ह्याची जर आपण तयारी केली नाही, कळलं की नाही, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. इंडस्ट्री 3.0 किंवा 2.0 आहोत आपण, इंडस्ट्री 4.0 विचार करायला पाहिजे. त्याशिवाय असे काही आता नवीन नोकऱ्या येणार आहेत ज्यांची नावं पण आपण ऐकली गेली आहेत, जसं बिग डेटा ॲनालिटिक्समध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट, सोल्युशन आर्किटेक्ट, हे जॉब्सच आपल्याला माहिती नव्हते. किंवा इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये कम्प्युटर विजन एक्सपर्ट, डेटा आर्किटेक्ट, UI UX डिझायनर, तसं व्हर्च्युअल रियालिटीमध्ये ऑप्टिकल सायंटिस्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲनालिस्ट, 3D ग्राफिक आर्टिस्ट, सॉफ्टवेअर, आम्ही या जॉबची नावं पण आपण ऐकली नाही. 3D प्रिंटिंगमध्ये त्याचप्रमाणे 3D प्रिंटिंग आपल्याला कल्पना आहे, आता मॅन्युफॅक्चरिंग आपण कसं करायचं, असेंब्ली नाही का सगळं, अहो आपल्या गराजमध्ये आपण करू शकतो ते. आता दॅट इज कॉल्ड ॲडिटिव्ह प्रिंटिंग, आपल्याला जे पाहिजे ते आपण गराजमध्ये बनवू शकतो, त्याला आपण डेमोक्रेटायझेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. हा जो बदल होत आहे त्याची आपण कशी तयारी करणार, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला त्या माझ्या भाषणामध्ये सुद्धा त्यावेळी म्हटलं होतं की नॅशनल लेवल पॉलिसी पाहिजे, पण आपण प्रत्येक संस्थेने विचार करायला पाहिजे की यामध्ये देशाच्या पुढे जाऊन, देशाची पॉलिसी बनायला बराच वेळ आहे, देशाच्या पुढे जाऊन, कारण आपली संस्था ही नेहमी वेळाच्या पुढे असते, आपण यामध्ये काय करू याच्यावर आपण बसून विचार करतो. हा एक मुद्दा मला म्हणायचा. आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये दुसरा मुद्दा मी म्हणतो की आज काय होतं आहे की मी जॉब 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 म्हणतो, बट शुड यू बी सीकिंग जॉब्स ऑर क्रिएटिंग जॉब्स. आज आपल्या पंतप्रधानांनी जे म्हटलेलं आहे स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे, नाही का. म्हणजे उद्योग असे, नवीन उद्योग असे यायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये आवर यंग पीपल, आणि आय एम व्हेरी हॅपी इथली तरुण मुलं मुली इथे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, अर्थात आपल्याला कल्पना आहे, मला डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात,
दुर्दम्य आशावाद. आणि मला हा दुर्दम्य आशावाद या तरुण पिढीमुळे आहे तुम्हाला मी खरं सांगतो, कारण यांच्यामधला जो हा आत्मविश्वास आहे तो मला दिसतो आहे याच्यामुळे. एक गमत सांगतो तुम्हाला, माझा नेहमी तरुण वर्गाशी संबंध असतो, मी सतत त्यांच्याकडे बोलत असतो. तर एक 6-7 महिन्यापूर्वी मला आठवतं मी एक भाषण दिलं, ते भाषण होतं सत्यम शिवम सुंदर. सत्या नडेला आपला भारतीय आज मायक्रोसॉफ्टचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सुंदर पिचाई आपला भारतीय आज गुगलचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर मी त्या मुलांना म्हटलं सत्यम शिवम सुंदरम, शिवा वेकन्सी आहे, मे बी ॲपल तुम्ही व्हाल कुणीतरी. विजय तो मुलगा उभा राहिला, ही मुलं आज काय का म्हणजे भयंकर हे आहेत सर, मला म्हणाले बरं का, म्हणजे अत्यंत आदराने बोलला, पण सर आमच्या डोक्यात काय चाललं तुम्हाला काही कळत नाही म्हणाल सर सांगितलं मला. अरे म्हटलं का रे बाबा, तर म्हणे तुमची जी पिढी होती त्याच्यामध्ये तुमचं एकच लक्ष की काही करून अमेरिकेला जायचं आणि तिथे काही करायचं. त्याच्या पुढची पिढी आली, त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली, ते म्हणा तिथे जायचंच पण चांगले जॉब्स, म्हणजे मायक्रोसॉफ्टमध्ये म्हणा, गुगलमध्ये म्हणा, ॲपलमध्ये म्हणा, इकडे म्हणा. त्याची जी पुढची पिढी आली ती म्हणाली नाही, केवळ जायचंच नाही, चांगले जॉब्सच करायचे नाही, पण त्याचा मुख्य बनायचं, CEO बनायचं. नाही आमची पिढी तशी नाही. तो मला म्हणाला आमचे मायक्रोसॉफ्ट आमचे गुगल आज आम्हाला आमच्या भारतामध्ये इथे तयार करायचे. तर हा जो एक आत्मविश्वास आहे ना विजय, मी तुला खरं सांगतो, पण आपण म्हणाल मग मायक्रोसॉफ्ट म्हणजे तुला श्रीमंत बनायचं आहे, बिलगेट्स बनायचं आहे, हे तुझं लक्ष आहे का? ते नाही. त्यांचं लक्ष मी माझ्या अनुभवानं सांगतो वेगळं आहे. माझ्या आईच्या नावाने मी एक अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड केलेला आहे, कळ की नाही? असं सर्वसमावेशक, म्हणजे आईची आमच्या नेहमी इच्छा असायची की गरिबांसाठी तू काहीतरी कर, म्हणून हे केलेलं आहे. आणि अवॉर्ड मी नेहमी अभिमानाने म्हणतो, मी ते बेस्ट प्रॅक्टिसला देत नाही, ते नेक्स्ट प्रॅक्टिसला देतो. कारण बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही कोणाची तरी कॉपी करता हो, भारताने कॉपी करायचं नाही, पुढे जायचं, कळ की नाही? छलांग मारायची सगळ्या जगाच्या पुढे, एक इच्छा आहे. आणि विजयने हे केल्याप्रमाणे 17 नोव्हेंबरला आम्ही इथे, आपल्याला कल्पना असेल, आम्ही सोशल इनोव्हेशन समिट करतो आमच्या पुणे इंटरनॅशनल सेंटर. ते 7वं वर्ष आहे आणि दरवर्षी त्या दिवशी अवॉर्ड होतो, कारण 17 नोव्हेंबरला आमची आई आम्हाला सोडून गेले. तर त्यामध्ये जे अवॉर्ड मिळाले ते सगळे स्टार्टअप्स आहेत बरं का. म्हणजे हा जो स्टार्टअप आहे तो म्हणतो मला मायक्रोसॉफ्ट बनायचं आहे, बिल गेट्स बनायचं आहे, हे जे स्टार्टअप्स आहेत काय असं मला 3 मुलांना सांगतो. गेल्या वर्षीचा अवॉर्ड एक मिहिर शाह नावाच्या 28 वर्षाच्या मुलाला देण्यात आला. त्याने काय केलं असेल, त्याच्या ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणीतरी ब्रेस्ट कॅन्सरने गेलं होतं आणि त्याचं कारण काय माहिती आहे का, कारण ते अर्ली डिटेक्शन झालं नाही. आणि हे नेहमी असतं ब्रेस्ट कॅन्सरचं, म्हणजे जास्तीत जास्त मृत्यू भारतात होता, आपण भलत्याच ठिकाणी नंबर 1 आहोत, कळलं का? म्हणून तो म्हणाला मी असं हे करणार आहे की ज्याच्यामुळे स्वस्तात स्वस्त अशी आपल्याला एक टेक्नॉलॉजी करता येईल. आणि त्याने आयप्रेस एक्झाम म्हणून केलेलं आहे, त्याच्या टेक्नॉलॉजिकल डिटेलमध्ये जात नाही मी तुम्हाला, पण ते फक्त ब्रेसवर ठेवलं की कळतं की आतमध्ये ट्यूमर आहे की नाही. व्हेरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आणि त्याला FDA सर्टिफिकेट मिळालं आहे, CE सर्टिफिकेट अमेरिकेत मिळालं आहे बरं का. कॉस्ट किती माहिती आहे का, $1 per person, $1. म्हणजे संबंध महाराष्ट्र, संबंध गुजरात, संबंध भारत. अर्ली डिटेक्शन झालं नाही म्हणून कोणी जायची आवश्यकता नाही. हा स्टार्टअप आहे, कळलं? म्हणजे डुईंग वेल बाय डुईंग गुड आपण ज्याला म्हणतो ना तसं, म्हणजे डुईंग गुड इट्सेल्फ इज अ बिझनेस. त्याच्या आदल्या वर्षीची गोष्ट सांगतो. आणि हे नेहमी त्यांच्या कुटुंबात काहीतरी झालेलं असतं त्यामुळे होतं बरं का. त्याचं नाव राहुल रस्तोगी, परत 28 वर्षाचा. तर त्याचे वडील, त्यांना हृदयविकाराचा त्रास असतो आणि तो ECG घ्यायला त्याला 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर जायला लागायचं. मग तुम्हाला कल्पना आहे ECG, आपण झोपतो, मग ते 12 लीड, मग ती नर्स आणि तो प्रिंटआउट वगैरे वगैरे. तुम्हाला का
स्मार्टफोन आपला जो आहे त्याचा हा जो स्मार्टफोन मी जर आणायला पाहिजे होते ते त्याने तयार केलं, तर त्यांनी एक संकेत म्हणून एक हे तयार केलं आहे. तर ते कसं होतं माहिती आहे का, तुम्ही तुमची दोन बोट हे ठेवा, अंगठे ठेवा 15 सेकंद, आणि त्यांना ते सेन्सर आहेत, हे आपलं हृदय आहे, इथे 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 3, इथे 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 3, म्हणजे थर्मामीटर वापरण्यासारखं आहे. आणि 3 मिनिटामध्ये तुमचा ECG स्मार्टफोनमध्ये जातो, जर तुम्ही संकेत नावाचं ॲप डाउनलोड, माझ्या ह्याच्यामध्ये आहे ते संकेत. आता आपण कल्पना करा की जसं इंटरनेट हे खेड्यापाड्यामध्ये जाईल, आणि ते जातं आहे, खेड्यापाड्यातल्या एका अनपढ स्त्रीलासुद्धा हे करून हा जो ECG रिपोर्ट आहे तो थेट पुण्यामधला एक्सपर्ट त्याच्याकडे 3 मिनिटात पाठवतो. किंमत काय मिळते का प्रत्येक ECG? 500 रुपये नाही, 5 रुपये. तो सुद्धा स्टार्टअप आहे. आणखी मी उदाहरणं देऊ शकतो आपल्याला, यावर्षीचा आम्ही डेंग्यू आपला झाला की त्याला 5-5 दिवस लागायचे बघा, त्यांनी 15 मिनिटामध्ये त्याचं ॲनालिसिस, आणि स्वस्तात स्वस्त म्हणजे 20% जे बाकीचे आहे. हे तिन्ही स्टार्टअप्स आहेत आणि देअर हार्ट इज इन द राईट प्लेस, लक्षात आलं नाही. तर म्हणून मी भारताचा जो स्टार्टअप इंडिया म्हणतो, तेव्हा मी नेहमी म्हणतो की ह्याच्यामधली ही जी आपली नवीन मुलं आहेत ते समाजासाठी आपण काहीतरी करू, पैसे मिळवूच पण समाजासाठी काहीतरी करू, असं एक हे आलेलं आहे. तर म्हणून मला सांगावं असं वाटतं तुम्हाला की आपल्याकडे आता प्रचंड सुविधा आलेल्या आहेत, प्रचंड मार्क्सवेट ची स्टार्टअप पॉलिसी आत्ताच आम्ही अनाऊन्स केलेली आहे. आपण महाराष्ट्रात अजून ते सांगतो, 2 मिनटं त्याच्याविषयी बोलतो. आणि त्यामध्ये आम्ही या तरुण मुलांना जरा आपण हॅसल फ्री अशा प्रकारे त्यांना स्टार्टअप करता येईल असंही झालं, गेल्या आठवड्यात आलेली आहे. आपल्या कल्पना असेल संभाजी पाटील निरंगेकर जे स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप मिनिस्टर आहेत, ते आणि मी, आम्ही दोघेही उद्या कोच आहे त्याचं, तो रिपोर्ट आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यात तुम्हाला आणि थोडक्यात 2 मिनटात मी सुविधा सांगतो तुम्हाला, 100% रिइम्बर्समेंट ऑफ स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन ड्युटी, म्हणजे सुरुवात करायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पॅटर्न्स घ्यावे लागतात, सरकार तुम्हाला 2 लाख देईल जर पॅटर्न भारतामध्ये असेल, आणि 10 लाख देईल जर पॅटर्न अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी असेल. आता नवीन प्रॉडक्ट आपण केलं की नेहमी क्वालिटी टेस्टिंग, तो खर्च कुठून काढायचा, तर क्वालिटी टेस्टिंग फुकट, आणि त्याचा जो तुम्हाला खर्च येईल तो सगळं तुम्हाला परत 80%, त्यातला 80% तुम्हाला परत. आता पूर्वी काय व्हायचं की कुठे तुम्ही काही केलं स्टार्टअपने केलं की मग तुला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, अहो स्टार्टअपला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठून येणार, लक्षात आलं की नाही, ते काढून टाकलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक पब्लिक डिपार्टमेंटला जे पब्लिक प्रोक्युअरमेंट करतं त्यातलं कमीत कमी 10% त्यांनी या स्टार्टअपकडनं घेतलं पाहिजे. विजय, याच्याहून चांगली पॉलिसी काय असणार? आणि म्हणून हा जो आपला नेहमी प्रश्न असतो, शुड आय बी सीकिंग जॉब्स ऑर क्रिएटिंग जॉब्स, माझी इच्छा आहे, माझी अशी अपेक्षा आहे की आपली ही जी तरुण मुलं आहेत ते वी स्टार्ट क्रिएटिंग जॉब. म्हणजे महाराष्ट्रात तरी आम्ही 5 लाख नवीन जॉब ह्याच्यामुळे होतील, कारण 10,000 टार्गेट आहे आमचं स्टार्टअप्स करायचं. त्यासाठी द इन्क्युबेटर, ॲक्सिलरेटर याच्यासाठीसुद्धा अनेक आम्ही सुविधा दिलेल्या आहेत. म्हणून हा भाग एक सांगतो. तर थोडक्यात मी गेल्या 15 मिनटामध्ये आपल्याला हा जो बदलणारा भारत आहे, बदलणारं जग आहे, एज्युकेशन 1.0, 2.0, 3.0, इंडस्ट्री 1.0, 2.0, 3.0, हा जो नवीन बदल आहे स्टार्टअप्स साठी, ही जी नवीन आपल्या नवीन या सिस्टम्स आले आहेत, याविषयी मी आपल्या हे सांगितलं आहे. आणि गिरीश रावांची ही हे होती, त्याने मला सुचवलं होतं की हे जर तुम्ही सांगितलं तर आपल्या तरुण मुलांना मुलींना मार्गदर्शन होईल, तर आपल्या आज्ञेप्रमाणे मी हे केलेलं आहे. शेवटी मला परत आठवून द्यावीशी वाटते आपल्याला, कारण रूप पालटू देशाचे हे आपलं ब्रीदवाक्य आहे, आणि हा नवीन भारत आपल्याला घडवायचा आहे. आणि नवीन भारत घडवणार नवीन विचारां त्याचं नेतृत्व हे नेहमी ज्ञानप्रबोधिनी करत आलेलं आहे. आणि आपण नेहमी देशाच्या पुढे असायला पाहिजे, जगाच्या पुढे असायला पाहिजे. म्हणून जेव्हा बाकीचे सगळे विजय इंडस्ट्री 4.0 म्हणतात,
तेव्हा ज्ञानप्रबोधिनीने इंडस्ट्री 5.0 विचार करायला पाहिजे. जेव्हा एज्युकेशन 3.0 म्हणतात तेव्हा आपण एज्युकेशन 4.0 म्हणायला पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे की विचार इतकं सुंदर प्रेझेंटेशन आता मी पाहिलं, इतकं सुंदर काम हे चाललेलं आहे. ही जी निष्ठा, ही जी कळकळ समाजासाठी जी आहे कळकळ, असं मी पाहिलेलं नाही. म्हणजे आज खरंच माझ्यासाठी हा फार सुंदर ही अशी एक सकाळी पुन्हा गिरीशराव आपण जो माझ्यामध्ये आणि विजयमध्ये विश्वास दाखवलात आणि आम्हाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून बोलवलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.